कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर या विद्यापीठाच उपकेंद्र बालेवाडी पुणे येथे, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुणे येथे, तर उपकेंद्र बारामती येथे सुरू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकची उपकेंद्र स्थापन करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्कृत विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रात संस्कृत भाषेसह इंडोलॉजी, संस्कृत भाषांतर, आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी या उपकेंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती तातडीनं देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बारामतीतील उपकेंद्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांबरोबरच अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ग्रंथालयाचा लाभही विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.